सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, यामध्ये सर्व जाती धर्मातील मुला मुलींचे लग्न कार्य मोफत। विवाह मुहूर्त रविवार दिनांक 21 मे 2023 रोजी दुपारी 12:36 नाव नोंदणीसाठी सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट आमनापूर रोड पलूस यांच्याशी संपर्क साधावा। सोनाई मेडिकल स्टोअर 7-20-25-13-13, श्री जयसिंग पुदाले 90-49-56-31-96, श्री जयंत कदम 74-46-38-72-42, श्री संजय गणेशकर 86-25-03-36-75, मिरज सांगली कवटे महंकाळ संपर्क जीत कोरवी 70-58-91-43-54, संस्थापक गणपतराव पुदाले शेटप्पा, सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस। लोकसहभागातून काम करण्याचा साहेबांचा विचार जपू उपाध्यक्ष महेंद्र लाड। डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगरमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न। मानवाच्या सर्वांगीण प्रगतीचे आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रवेशद्वार म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते। बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहिला तर येणाऱ्या पिढ्या दुबळ्या होऊ शकतात हे ओळखून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। त्यांनी शिक्षणातून शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि वैचारिकदृष्ट्या समृद्ध पिढ्या घडवण्याचे कार्य केले। डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उद्धाराचे ऊर्जापीठ आहे असे मत माजी प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांनी व्यक्त केले। रामानंदनगर येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये ते बोलत होते। या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महेंद्र लाड यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगतात महेंद्र लाड म्हणाले, विद्यार्थ्यांना ऊर्जा व दिशा देण्याचे काम महाविद्यालय करत असते। महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळावर व व्यक्तिमत्व विकासावर लक्ष द्यावे, बुद्धीबरोबर मानसिक व शारीरिक विकास साधावा। चालू शैक्षणिक वर्षी 2022-23 मध्ये महाविद्यालयाचे 13 खेळाडू इंडियन आर्मी पोलीसमध्ये भरती झाले, त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य सर्व प्राध्यापक प्राध्यापिका यांनी केले। यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण काय कमवायचं आणि ते कमवत असताना आपल्यापाशी काय आहे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा जे आहे ते योग्य पद्धतीने त्याचा वापर केला, उपयोग केला, बुद्धिकौशल्य वापरलं तर आपण जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो। आणि त्यासाठी कुणाला परमेश्वरानं निसर्गानं वेगवेगळी ताकद दिलेली असते, निसर्गाने वेगवेगळे चमत्कार केलेले असतात, कुणाचा आवाज चांगला असतो, कुणाला ताकद दिलेले असते, कुणाला वक्तृत्व दिलेलं असते, कुणाला कर्तृत्व दिलेलं असते, कुणाच्या हातामध्ये देखणी दिलेली असते, याच्या माध्यमातून प्रत्येक जण आपलं जीवन घडवत असतो। आणि ते जीवन घडवत असताना त्याला जर सामाजिकची मान्यता दिली तर ते जीवन अतिशय सुंदर असं होत जातं आणि आपण जे जीवन जगतो अतिशय सुंदर सुंदर होत गेलेलं आपल्याला दिसून येत। आज सरांनी सांगितलं की गुणवत्तेमध्ये मुलं पुढं आहेत पण त्याबरोबर त्यांनी एक खंत व्यक्त केली, गुणवत्ता मिळत असताना शारीरिक संपदा सुद्धा त्याचा विचार करणं गरजेचं आहे, ती सुद्धा मिळवणं ती सुद्धा एक आपली गुणवत्ता आहे। आणि हा महत्वाचा खजिना आणि विद्वत्ता ह्या जर 2 कोटी आपल्या जवळ असतील तर आयुष्यामध्ये आपण कुठेही घेऊन पडणार नाही। आज संध्याकाळी बोलता आज मी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलो तर मी नेहमीच या विद्यालयाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये शक्यतो उपस्थित असतो। आज सुद्धा अनेक कार्यक्रम असताना अनेक ठिकाणी जायचं असताना सुद्धा वेळात वेळ काढून घेत आहोत। परवाच माझी 9 तारखेला मॅनेज आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली। आदरणीय साहेबांच्या विचारानं अम्मांच्या विचारानं काम करण्याचे मनामध्ये जिद्द होती आणि लोकसभाच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून जेवढं शक्य आहे तेवढं काम करायचं एक विचार साहेबांनी आम्हाला दिलेला आहे। आणि साहेब काम करत असताना नेहमी म्हणायचं की संधी आली की आपण ते काम करत राहायचं, त्या संधीचं सोनं करायचं आणि जे आपल्याला मिळते लोकांच्या आशीर्वादाने मिळते तो आशीर्वाद लोकांच्या साठीच वापरायचा असतो आणि तो जर आपण लोकांच्या साठी आशीर्वाद वापरला तर आयुष्यामध्ये आपण कुठेही मागे पडणार नाही। साहेबांची शिकवण आठवण आज आमच्या मनात आहे, त्याच पद्धतीने आपण मला बोलवलं, माझा सत्कार केला, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सहयोगांना धन्यवाद देतो।